हाय फ्रेंड्स, मी सिद्धार्थ कोराडे इझे लर्निंग या चॅनलवर आपलं स्वागत करतो. आज आपण ज्या आपल्या राज्यामध्ये पोलीस भरती होत आहे, तलाठी भरती होत आहे, या भरतीनिमित्त जे मागच्या भरती झालेल्या आहेत त्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत, त्यातील ज्या मागील प्रश्नपत्रिका आहेत त्यामधील गणितातील जे प्रश्न आहेत त्याच्यावर आपण आज काय करणार चर्चा करणार आहोत. ओके, तर ह्या गणितामध्ये बघितलं तर पोलीस भरती आणि तलाठी भरती यांचा जो गणित विचारण्याचा पॅटर्न आहे हा बहुतेक काय सारखा. त्याचप्रकारे आपण शिक्षक भरती सुद्धा म्हणू शकतो. त्या ठिकाणी सुद्धा जे गणित विचारले जात असतात ते गणित सारख्याच पद्धतीचे आहे. ओके, तर मागील प्रश्नपत्रिका आहे त्यामध्ये कशा प्रकारचे गणित विचारलेले आहेत ते आपण आज छोट्याशा किंवा थोडक्यामध्ये एखाद्या ट्रिक्सने कसं सोडवता येईल आपण बघणार आहोत. त्यामध्ये बघा, पहिला प्रश्न आहे काय लिहिला आहे की 65 विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी एकूण खर्च 7,800 रुपये आहे, तर 90 विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी एकूण किती खर्च येईल. ओके, आता हा प्रश्न दिसतो, यामध्ये छोटीशी ट्रिक्स आहे, त्या छोट्या ट्रिक्सने आपण सोडवू शकतो. काय करायचं आपल्याला बघा, मांडणी करत असताना 65 विद्यार्थ्यांना 7,800 तर 90 विद्यार्थ्यांना किती, आपण काय करायचं काय विचारलं त्याच्याकडून जायचं. समजा 90 विद्यार्थी आहेत, 90 विद्यार्थ्यांना समजा एक्स खर्च येतो असं आपण घेतलं आणि काय दिलेलं आहे आपल्याला की 65 विद्यार्थ्यांना किती खर्च आहे 7,800. अशा प्रकारे याची मांडणी करायची. मांडणी करताना एक गोष्ट पण लक्षात ठेवायची मित्रांनो की हे खालचे काय आहे विद्यार्थी आहे, हे सुद्धा काय आहे विद्यार्थी, हे खालचं एकक आहे, हे यांचं सारखं असणं खूप गरजेचं आहे. मग अशा प्रकारचे कित्येक प्रकारचे जे टाईपचे प्रश्न आहेत आपण ह्याच म्हणजे याला गुणोत्तर प्रमाण म्हणून ह्या गुणोत्तर प्रमाणाच्या माध्यमातून आपण सोडवू शकतो. ओके, काय केलं आपण 65 विद्यार्थ्यांना 7,800 रुपये लागतात तर 90 विद्यार्थ्यांना किती. ठीक आहे, आता हे गणित आपण सोडवणार काय करतो, ज्याची किंमत काढायची त्याला इथेच ठेवतो आणि नको असलेली आपण कमी, म्हणजे एक्स ची किंमत काढायची आहे आपण एक्स इकडे ठेवणार बरोबर. हा 90 काय इकडे भागाकारामध्ये दिसतोय म्हणजे छेदामध्ये आहे की त्याला अंशामध्ये जाणार कसं 7,800 गुणिले 90 आणि छेदामध्ये 5. ओके, पुढे सोडवूया काय करायला आपल्याला या ठिकाणी 5 भाग होतो इथे आणि इथे संक्षिप्त रूप करतो आपण. संक्षिप्त रूप म्हणजे काय तर हे जे अंश आणि छेद असेल यांचं लहान रूप करणे एक प्रकार त्याला संक्षिप्त रूप असं म्हणतात. त्यावेळेस आपण अंश आणि छेदाला सारख्या संख्येने भागत असतो. जर 90 ला बघितलं याला 5 ने भाग जातो 18 × 5 = 90 म्हणजे 18 आणि याला सुद्धा 5 ने भाग जातो किती पर्यंत 13 × 5 = 13. ठीक आहे, त्याच्यानंतर पुन्हा बघूया 13 × 78 मध्ये भाग जातो 13 × 78 = 13 इथे सुद्धा भाग जातो 6 वेळा. ओके, आता खाली काय उरलं काहीच नाही म्हणजे 1 उरला म्हणजे काहीच नाही म्हणून काय उरलं 6 हे 6 उरले आणि 2 0 म्हणजे 600 उरले तिथे गुणिले किती उरला 18 उरला. म्हणजे आता काय करणार आपण 18 × 6 जर आपण 6 केलं तर तिथे 108 आणि त्याच्यावरचे 2 0. ओके, डन. तर अशा प्रकारे 90 विद्यार्थ्यांना किती निघणार आहे 10,800 कुठे आहे. अशा प्रकारे ही ट्रिक्स वापरायची आपण. अशा प्रकारचे कोणतेही असेल तुलनात्मक असेल याला एवढं तर त्याला किती, तर ह्याच प्रकारचा आपण काय करायचा आहे वापर करायचा आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. वयाची सरासरी 24 वर्ष आहे तीन व्यक्तींच्या असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर आपण दिले आहे 2 × 3 = 7 आहे, त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय किती ते आपल्याला काढायचं आहे. आता बघा या ठिकाणी आपण सांगू शकतो की तीन व्यक्तींची सरासरी दिली, सरासरी म्हणजे तिघांचं वय याचे वय त्याचं वय त्याचं वय
किती आहेत 24 24 24 24 आहे. म्हणून याच्यावर आपण काय करायचं अगोदर एकूण वय त्यांचं किती का काय काढू आपण एकूण वय त्यांचं काढू म्हणजे कसं 24 गुणिले 3 किती होतात 24 गुणिले 3 तर त्यांचा आपण गुणाकार केला 24 गुणिले 3 हे 72 72 वर्ष. ओके म्हणजे तिघांच्या वयाची बेरीज किती आहे 72. मग या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे गुणोत्तर दिलेलं आहे. समजा मग आपण त्या ठिकाणी घेणार आहोत एकाचं वय किती आहे समजा आपण 2x अधिक दुसऱ्याचं वय 3x घेऊया आणि तिसऱ्याचं वय 7x आहे असं घेऊया आणि बरोबर यांच्या वयाची तिघांची बेरीज किती निघाली 72. ठीक आहे आता यांची बेरीज करूया आपण 2 आणि 3 5 5 आणि 7 12 12x. ओके 12x बरोबर किती झाले 72. x ची किंमत काढायची आहे 12 आपल्याला नको. आता असं का सांगतोय की प्रत्येक विद्यार्थ्याला समजलं पाहिजे नेमके हा ज्या गणिती क्रिया असतात ही इकडचा इकडे कसा गेला यावर सुद्धा आपण डिटेल्स व्हिडिओ बनवणार आहोत त्यावर चिंता करण्याची गरज नाही. इथे काय आहे याच्यामध्ये गुणाकाराचा चिन्ह आहे दोघांमध्ये 12 गुणिले x हा एक प्रकारे गुणाकारात आहे इकडे जाणार नाही याच्या भागाकारात जाणार आहे म्हणजे x बरोबर 72 भागिले 12 बारा शकम 72 बारा से किलो भाग दो सारे बारा शकम 72 तो x बरोबर कितने आला आपल्याला 6 x बरोबर 6 आला. आता या ठिकाणी लहान व्यक्ती कोण आहे हा 2x वाला लहान आहे बरोबर आपला लहान व्यक्ती जो विचार आहे मग 2x ची किंमत आपण काढायची आहे. इथे आपण काय करणार 2x च्या ठिकाणी 6 ची किंमत टाकणार आहोत म्हणजे काय 2x आहे तिथे आपण ह्या x च्या ठिकाणी 6 किंमत टाकणार आहोत किती झाले 6 × 12 म्हणजे लहान व्यक्तीचं वय किती असणार आहे 12 वर्ष. ओके अशा प्रकारे अतिशय सोपा आहे. पुढचं बघूया बघा काय म्हटलं आहे 2400 पैकी 144 म्हणजे किती टक्के किती टक्के विचारले टक्के म्हणजे काय तर शेकडा शेकडा म्हणजे काय 100 शी तुलना करणे. ओके टक्केवारी म्हणजे हे पण आता जे आता माझं उदाहरण आपण सोडवलं होतं सुरुवातीला एक त्याचाच हा प्रकार आहे. आता टक्केवारीचा आपण इथे सूत्र बित्र काय वापरायची गरज नाही. काय करायचं आपल्याला बघा आपण काय करायचं 100 पैकी किती हे काढायचं मग समजा आपण घेऊया की समजा त्याला 100 पैकी एक्स गुण मिळालेला आहे 100 पैकी एक्स टक्के विचारा टक्के म्हणजे काय 100 पैकी किती असं विचारलं तर आपण समजा घेतलं की समजा त्याला 100 पैकी एक्स गुण मिळालेला आहे. ओके आणि इथे रियल मध्ये किती सांगितलं आहे की 2400 पैकी त्याला 144 गुण मिळाले. बघा पैकी आपण खाली लिहिलं एकूण 100 पैकी किती एवढ्या पैकी एवढे. ओके पैकी पैकी सगळ्या ठीक आहे. मगाचीच क्रिया आपण करणार आहोत एक्स बरोबर 100 तिकडे जाणार भागाकार गुणाकारात 144 गुणिले 100 आणि छेदामध्ये 2400 क्रिया करूया हे 20 हे 20 किती. ओके आता काय उरलं 144 भागिले 24 उरला आहे 144 भागिला जर 24 हे जर आपण केलं तर याचा भाग होतो 6 वेळा 24 × 144 जर आपल्याला जे भागाकार बाजूला येत नसेल तर याचं पुन्हा संक्षिप्त रूप करा. बघा पुन्हा संक्षिप्त रूप म्हणजे काय की 144 आहे 24 पाडाच येत नाही आपल्याला आता कसं भाग देणार बरोबर. संक्षिप्त रूप करायचा म्हणजे काय करतो नेमकं सारख्या संख्येने दोघांना भागायचं तुम्हाला वाटेल ती दोननेच भागा सुरुवात करा याला दोनने भाग होतो समसंख्या आहे. ओके 144 आहे म्हणजे किती भाग जाणार आता 14 × 7 आणि 2 म्हणजे 72 होतं किती वेळा 72. ठीक आहे त्याच्यानंतर 24 मध्ये किती वेळा भाग जाणार 2 × 12 आता काय आलं 72 / 12 आलं आता 12 चा पाळा येतो आपल्याला 12 × 72. ओके म्हणजे असं पण आपण सोडू जर आपल्याला 24 चा पाडा आलाच पाहिजे असं नाही त्याचा संक्षिप्त रूप करू शकतो आपण. जर आपल्याला पुन्हा 12 चा पाडा येत नसेल पुन्हा ही समसंख्या आहे ही पण समसंख्या आहे पुन्हा तुम्ही भाग देऊ शकता कितीचा 2 याला 2 भाग दिलं 36 वेळा भाग जातो याला 2 भाग दिलं 6 वेळा भाग जातो. आता काय आलं इथे
36 भागिले 6 पुन्हा 6 चा पडा 6 चा पडा पण येणारच आहे 6 6 36 ओके पाढे शक्यता आपल्याला 20 पर्यंत येतील पाठांतर आपण खरच करून ठेवलं पाहिजे ओके तर अशा प्रकारे याचं उत्तर किती आलं आहे 6% तर मित्रांनो अशा प्रकारचे हे जे पोलीस भरती आहे तलाठी भरती असते शिक्षक भरती असते ह्या सर्वांमध्ये अशाच प्रकारचे गणित विचारले जातात आपल्याला माहिती असेल पोलीस भरतीमध्ये तर 25 प्रश्न असतात बरोबर त्याच्यामुळे एकाच पद्धतीचे टाईपचे दोन दोन तीन तीन प्रश्न सुद्धा कधी कधी विचारले जातात आणि सर्व प्रकारचे जे आहेत गणित आपण या इझी लर्निंग माझे चॅनल आहे यावर उपलब्ध करून देणार आहोत शिकणार आहोत त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर मात्र सबस्क्राईब लवकर करून घ्या ठीक आहे पुढचा प्रश्न आहे 7/12 चे 6% म्हणजे किती पुन्हा टक्केवारी चालेल पुन्हा तीच प्रक्रिया करूया आपण आता जी केली तीच ओके काय तर 6% म्हणजे काय 100/6 6% म्हणजे 100/6 हे आपल्याला दिलेलं आहे तर याचं आपल्याला दिलं नाही 7/12 चे नेमकं किती होतात ठीक आहे लिहिताना काय करू आपण समजा 7/12 चे किती होतात 6% म्हणजे एक्स बरोबर तिकडे आपण दिलेलं आहे 100/6 तर एवढ्यापैकी किती ते आपण काय तो याच पद्धतीने पद्धत आपली ती सोबत बघा 4-5 उदाहरण झाले एकच ट्रिक्स आपण त्या ठिकाणी वापरत आहोत सारख्या सारखे जास्त वापरण्यापेक्षा बरोबर आहे गणितामध्ये एकच ट्रिक जास्तीत जास्त वापरत असेल तर खूप बरं पडतं आता काय करणार बघा हा असं आपण कधी लेखन करत नाही तर हा काय होतो वरच्या भागात जातो हा काय होतो वरच्या भागात म्हणजे याचं लेखन कसं करणार आपण हा 12 इथे जाणार म्हणजे 12x/7 बरोबर 6/100 ओके आता काय करणार 7 आपल्याला इथे नको आहे 7 ला पुढे नेणार आहे भागाकारात आहे हा इथे गुणाकारात जाणार हे आपल्याला इथे गुणाकारात नको हे कुठे जाणार इकडे भागाकारामध्ये ओके म्हणजे नेमकं कसं होणार ते बघा काय करणार आपण या ठिकाणचे एक्सच आपण या ठिकाणी ठेवणार आहोत इथले जे 12 आहेत गुणाकारात आहे यांच्यात हे याच्या भागाकारात जाणार आणि हे भागाकारात आहे हे याच्या गुणाकारात जाणार ओके अंशात आहेत अंशात छेदात छेदातला अंशामध्ये म्हणजे इकडे काय होणार आहे फक्त एक्स करणार आहे एक्स बरोबर हा अगोदर आपण इथे जाणून नेणार आहोत म्हणजे काय होणार आहे 6/7 आणि छेदामध्ये 100 आहे गुणिले हे 12 इकडे ठीक आहे बघा काय करू शकतो 6 भाग होतो इकडे 12 मध्ये साइन गुणे 12 ओके आता काय उरलं वर 7 उरले आणि खाली किती उरले 200 आता यांचा पण भागाकार करावाच लागेल बरोबर आता जर आपण याचा भागाकार केला तर बाजूला तुम्ही भागाकार करून बघू शकता जसं बघा आपण करून बघू याचा किती 6 तुम्ही म्हणाल की 200 चा कसा पाढा म्हणणार आपण बरोबर ना 200 पाळा कसा म्हणायचा 7 न कसं भागायचं बघा किती सोपं आहे 200 ला पहिले 7 ने भागणार भाग जातो का नाही 0 वेळा भाग दिला ओके मग नंतर काय करतो आपण इथे एक्स्ट्रा 0 देतो इथे दशांश चिन्ह देतो पुन्हा भाग देतो 200 जातो का नाही जात बरोबर ना मग भाग जात नाही म्हणजे किती वेळा जातो भाग 0 वेळा भाग जातो पुन्हा आपण एक 0 दिला पुन्हा एकदा त्याला भागणार 200 चा किती वेळा जातो 3 वेळा 200 3 600 ओके किती उरले 100 उरले बरोबर पुन्हा एक 0 दिला पुन्हा 200 चा पाढा म्हणणार किती आलं 5 वेळा 205,000 किती आलं उत्तर 0.0535 35 म्हणजे 35 कुठे आहे 0.0535 ओके तर 22 तारीख सर्व गोष्टी आपण शिकणार होतो नाही तर होतं की मी पटकन याचं उत्तर लिहून घेतला आणि तुम्ही म्हणाल की भाग नेमका दिला कसा तर अशा प्रकारे आपण काय करतो भागाकार ओके पुढचं शिकवण्याचा उद्देश असा की प्रत्येकाला जो जो आपला हा व्हिडिओ बघत असेल त्या प्रत्येकाला ते गणित समजलं पाहिजे मग हुशार असो की थोडस गणितात कमी असो प्रत्येकाला ते गणित समजलं पाहिजे बारीक सारीक क्रिया ठीक आहे पुढचा प्रश्न आहे बघा 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात
तेच काम 16 मजूर 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतात, काळ कामावर आधारित आहे, अतिशय सोपा आहे, काहीच नाही, पटकन करणे. किती आहेत? 15 मजूर 8 तास आणि 18 दिवस. काय केलं आपल्याला? 15 मजूर 8 तास 18 दिवस आपण लिहू शकतो. 15 मजूर 8 तास आणि 18 दिवस काम पूर्ण करतात तेच काम. किती मजूर आहेत? 16 मजूर 9 तास आणि इकडे काही संख्या लिहू शकतो नाही, किती दिवसात पूर्ण करतील, बस हीच क्रिया करायची आहे. ओके बघा, 9 चा भाग होतो 18 मध्ये, 9 दुने 18, 8 दुने 16, परत हा 2 2 2 चा भाग गेला एकमेकामध्ये. ओके किती उरलं बघा, खाली काय उरलं का? एकच उरला, आणि वर काय उरलं दिसत आपल्याला? 15. किती उरलं? 15. कुठे आहे 15 उत्तर? बघा एवढं सोपं आहे, सूत्रा भितराचा आपण काही वापर केलेला नाही, असं अतिशय. आणि खास करून सांगतोय की शिक्षक भरती असेल किंवा तलाठी भरती असेल, एक प्रश्न यावर आधारित असतो, म्हणजे असतोच. तर पोलीस भरतीचा जर विचार केला तर कधी कधी बघायला गेलो, मी बघितलं आहे, तुम्ही अनालिसिस माझे व्हिडिओ बघितले असाल, व्हिडिओ बनवलेले आहेत आपण मागच्या प्रश्नपत्रिकामध्ये कशा कशा प्रकारचे प्रश्न विचारले, त्यामध्ये बघायला गेलं तर किमान म्हणजे 2-3 असे प्रश्न विचारले हाच घटकावर, एकाच घटकावर, कारण त्या ठिकाणी अंक नाही, त्याला 25 प्रश्न आहे. ओके पुढचा बघूया, तर हे आपल्याला पदावली दिसतंय, पदावली आहे नेमकं कसं सोडवायचं बघा. काय केलं कंसामध्ये 21/27/9 * 4 = 3 कंस पूर्ण आणि मोठा कंस पूर्ण बरोबर किती होईल. ठीक आहे, हे उदाहरण आपण इथल्या इथेच पटकन सोडवू शकतो बरोबर. कसं काय करायचं बघा, एक माहिती असेल कंचे बागो बेव, म्हणजे अगोदर कंसामधल्या संख्या सोडवायच्या, कंसामध्ये जे उदाहरण दिलं असेल तिथल्या आपण क्रिया करायच्या आहेत अगोदर, आणि त्याच्यानंतर मग काय गुणाकार भागाकार, म्हणजे जे अगोदर असेल ते, त्याच्यानंतर बेरीज वजा बाकी क्रमानुसार जे अगोदर असेल ते, यावर सुद्धा आपण डिटेल्स व्हिडिओ बनवणार आहोत. ओके डिटेल्स व्हिडिओ मध्ये डिटेल्स व्हिडिओ बनवलेला आहेच, तुम्ही चॅनलला बघा. ठीक आहे बघा, काय करणार आहोत आपण, कंसात सोडवणार आहोत, म्हणजे यावेळी क्रिया करणार आहोत, त्यामध्ये अगोदर गुणाकार भागाकार आपण करणार आहोत. आता क्रमानुसार केलं तर काय दिसतं आपल्याला, भागाकार, म्हणजे हे इथेच करायचं, अलग आपण करण्याची गरज नाही. ओके 27/9 किती होणार, 9 3 27. ओके त्याच्यानंतर काय करणार आहोत, याच उत्तर आलं 3 * 4 आहे, म्हणजे गुणाकार करणार आपण, 4 * 4 = 3 झाले 12. ओके त्याच्यानंतर काय होणार आहे बघा, -3 आहे, 12 मधून 3 केलं किती राहतात, 9. ओके आता बघ काय उरलं, इथलं झालं पूर्ण, ह्या कंसामध्ये उत्तर आले 9, आता काय उरलं 21/9 इथेच करायचं, 21/9 किती होतात, भाग होतो का 9 चा पूर्ण, पण नाही, काय आलं उत्तर आपल्याला 21/9 21/9 आलेलं आहे. आता 21/9 कुठे दिसतंय का आपल्याला पर्यायामध्ये बघूया, नाही दिसत, मग याचं संक्षिप्त रूप होतं का ते बरोबर बघूया. हा संक्षिप्त रूप होतो, इथे 3 चा भाग जातो, इथे पण 3 चा भाग जातो. ओके 3 च्या कसोट्या माहिती असेल नंतर आपण कसोट्या बोलू बनवूया. ओके 3 3 चा भाग जाणार, इथे किती वेळा भाग जाणार, 3 चा, 7 3 21 म्हणजे 3 वेळा, आणि 3 3 9 हे झाले असं संक्षिप्त शोधूया आहे का बघा. ठीक आहे तर अशा प्रकारे आहे, संक्षिप्त रूप नेमकं कसं करायचं ते आपण नक्कीच एक व्हिडिओ स्पेशल बनवणार आहोतच, कारण कन्फ्युजन होतं कोणाकोणाला की नेमकं संक्षिप्त रूप कसं बनवायचं. ठीक आहे पुढचा प्रश्न, दोन क्रमवार संख्यांचा लसावी 210 आहे तर त्या संख्या कोणत्या, लसावी मसावीवर आधारित प्रश्न असतात. ओके हा तर लसावी म्हणजे काय ते लक्षात ठेवायचं, लसावी म्हणजे एक साधं लक्षात ठेवायचं. ओके लसावी म्हणजे काय, दोन संख्यांचा लसावी एवढा आहे तर त्या संख्या कोणत्या आहेत, म्हणजे ह्या मध्ये 210 मध्ये भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे, हे फक्त लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे
मग यामध्ये 210 मध्ये भाग देणाऱ्या संख्या फक्त शोधायचं, म्हणजे प्लसवाकी काढण्याची आपली जी मोठी पद्धत आहे, अवयव मूळ अवयव काढा, नंतर त्याचे अवयव एकत्र करा, गुणाकार करा आणि नंतर त्याची लसावी काढा, काही गरज नाही. फक्त लक्षात ठेवायचं आहे लसावी दिलेला आहे म्हणजे काय काढायचं आपण म्हणतो की ह्या संख्येमध्ये भाग जाणाऱ्या संख्याच आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे, लघुतम सामायिक विभाज असं त्याला म्हणतो. बरोबर, म्हणजे ह्या दोन संख्याने भाग जाणारी लहानात लहान संख्या किंवा ह्या संख्येने भाग जाणारी लहानात लहान संख्या कोणती आहे ते आपण या ठिकाणी शोधायचं. मग काय लक्षात ठेवायचं आहे की यामध्ये भाग जाणारी संख्या कोणत्या, बघा जर आपण इथे बघितलं सुरुवातीला पहिल्या आता पर्याय करून जायचं आपण, 10 भाग जातो 210 मध्ये, 11 भाग जातो का 210 मध्ये, नाही जात म्हणजे उत्तर आहे का, नाहीच. त्यानंतर 12 जर आपण पाळा म्हटला, 12 पाळ्यामध्ये सुद्धा काही 210 येणार नाही, 12-13 भाग काही जाणार नाही. इथे बघा 14 भाग जातो, 14-15 भाग जातो. आपण जर भागाकार करून बघितला, आपण भागाकार तुम्ही असं करून बघू शकता, पटकन करून बघायचं आहे. भागिले 14 किती उरले, 6 आणि 7, 14×5=70 आलं. किती वेळा भागिले 14 15 वेळा, 14×15 वेळा म्हणजे 15×14 वेळा कुठे दिसतात, इथे दिसतात, म्हणजे झालं त्याचं, म्हणजे पूर्णपणे आपल्याला लसावी काढायची काही गरज नाही. अशा प्रकारे अतिशय सोप समजलं का. पुढचं ओके, पुढचा प्रश्न बघा. विक्रमने एक कार 2,25,000 रुपयांना खरेदी केली. या व्यवहारामध्ये त्याने दलालाला किंवा दलालास 2% दलाली दिली तर त्याला ती कार किती रुपयास मिळालेली आहे. परत टक्केवारी आली, परत तोच आपण फॉर्म्युला वापरणार आहोत जो मगाशी केला. ओके, आपल्याला अगोदर काय करावं लागणार आहे की हे जी किंमत आहे 2,25,000 हिचे 2% म्हणजे किती ते आपल्याला अगोदर काढावं लागेल. ओके, आता काढलो तो मगाशी आपण 2% म्हणजेच काय, 2% म्हणजेच 100 पैकी 2. बरोबर, 2% म्हणजे 100 पैकी 2. आपल्याला काय काढायचं आहे, 2,25,000 पैकी 2% म्हणजे किती, 100 पैकी 2 होता तर 2,25,000 म्हणजे किती ते आपल्याला काढायचं आहे. समजा आपण घेतलं की 2,25,000 म्हणजे एक्स धरूया, ठीक आहे, एक्स 2% म्हणजे, ओके, 2,25,000 2% म्हणजे एक्स असं आपण घेतलेलं आहे. म्हणजे आपण काय करतो तर इथे 2% काढतो, ठीक आहे, काय करतो आपण एक्स इकडे ठेवतो आणि याला आपण तिकडे म्हणजे काय करणार आहे, 2×2,25,000 ओके, छेदामध्ये किती 100, ठीक आहे, काय करणार, हे 2 गेले हे 2 गेले, काय उरलं वर आपण बघायला गेलं तर 2×2,250 2,250 म्हणजेच आपण त्याला किती म्हणू शकतो तर 2,250 म्हणजे 4,500. आपण दोघांचा गुणाकार केला तर 4,500 काय आहे, 4,500 तर 2% दलालाला त्याने किती दिले, 4,500 रुपये दिले. मग आता आपण समजणार आहे की त्याला गाडीची किंमत किती आहे, 2,25,000 अधिक दलाला किती दिले त्याने, अब बघा 2% काढले झालं तर 2% काढलं 2% त्याने दलाला दिले म्हणजे किती दिल्या, 4,500 रुपये दिला. ही झाले ते मग एकूण बघायला गेलं तर आपण याच्यामध्ये आपण मिळवून घ्यायचं आहे. ओके, काय ना 2,25,000 म्हणजे झाले बघा, ओके, हा 2,29,500 रुपये एवढ्या किमतीला त्याला ती कार पडलेली आहे. कुठे उत्तर, ओके, तर बघा एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगण्यासारखं की हा जो फॉर्म्युला आपण वापरतो मगांपासून एकाच प्रकारचा फॉर्म्युला, 3-4-5 उदाहरणाला आपण हा एकच फॉर्म्युला वापरलेला आहे, एकच ट्रिक वापरलेली आहे. ओके, त्याच्यामुळे आपण जर सराव केला तर अशा प्रकारचे सहज कितीही मोठे प्रश्न असले दिसायला प्रश्न मोठा आपण उत्तर त्याचा पटपट आपण काढू शकतो. पुढे बघूया,
बघा काय दिसतं प्रोडक्ट की तेलाचा तेलाचा 10 लिटरच्या डब्याची किंमत 1000 रुपये आहे. 10 लिटरचा डबा घेतला आपण तर किंमत आहे 1000 रुपये. त्यावर 25% तेल फुकट मिळालेलं आहे. तर तेलाची प्रति लिटर म्हणजे एका लिटरला नेमकं काय किंमत मिळालेली आहे ते आपल्याला काढायचं. पुन्हा टक्केवारी चला. ओके आता बघा त्याच्यात किती लिटर तेल आहे. 10 लिटर तेल आहे. मग ह्या तेलाच्या पुन्हा त्याला 25% तेल काय मिळालं फुकट मिळालं. 10 25% म्हणजे किती. आता 10 50% म्हणजे किती. 50% म्हणजे अर्धे. 10 50% म्हणजे किती 5. 50% पुन्हा त्याचे आपण अर्धे केले म्हणजे 25% म्हणजे किती होणार आहे 2.5. ओके म्हणजे 2.5 लिटर. ओके त्याला बघा म्हणजे आता आपण टक्के लगेच तोंडीच काढला. सूत्र वापरलं का. आपण सूत्रच वापरण्याची काही गरज नाही. आपण माहिती आहे 100%. समजा आपण 10 समजा आपण 100% काढले. 100% म्हणजे किती 10. ओके त्यानंतर 50% 50% म्हणजे अर्धे करणे. ओके 50% म्हणजे किती होणार आहे 5. पुन्हा 25% म्हणजे 14 भाग. 10 आपण 4 भाग केले किंवा 50 2 भाग केले म्हणजे 25 किती येणार ते 2.5. या सूत्र वापरण्याची फारशी काही गरज नाही. ओके ठीक आहे. तर त्याला किती मिळाले पुन्हा म्हटलं आपण सुरुवातीला त्याच्याकडे होते 10 लिटर. परत त्याला फुकट किती तेल मिळालेलं आहे त्यावर त्याला फुकट मिळालेलं आहे 2.5 लिटर. म्हणजे एकूण किती झाले त्याच्याकडे तेल 12.5. ओके किती तेल मिळालं त्याला म्हणजे त्याच्याकडे आता तेल किती आहे 12 लिटर. म्हणजे 12.5 लिटर त्याच्याकडे आपण आहे असं म्हणायचं. ठीक आहे एवढं तेल त्याच्याकडे आहे. आता काय म्हटलं आहे आणि हे एवढं तेल त्याला किती रुपयाला मिळालेलं आहे 1000 रुपयाला मिळालेलं आहे त्याला. बरोबर 1000 रुपयाला त्याला एवढं मिळालेलं आहे. मग याच्यावरून आपण काय करायचं एकाची किंमत काढायची आहे. बरोबर आहे 12.5 लिटर तेलाची किंमत 1000 आहे तर प्रति म्हणजे एका लिटरची किंमत किती. आता इथे पुन्हा भागाकार करून आपण काढण्याची काही गरज नाही. ह्याची पद्धत काय असते म्हणून की हे भागिले हे करणार आणि काढणार काही गरज नाही. आता जी आपण जुनी पद्धत शिकली तीच करायची. ठीक आहे काय करणार आपण की समजा 1 लिटर तेलाची किंमत आहे एक्स रुपये. 1 लिटर तेलाची किंमत किती आहे एक्स रुपये आहे आपण समजा घेतलं आणि काय दिलं आपल्याला की 12.5 लिटर तेलाची किंमत किती आहे 1000 आपल्याला दिलेली आहे. 12.5 हे 1000 रुपये मग त्याला मिळालं आहे. तर एका लिटरची आपल्याला काढायची आहे. एका लिटर समजा आपण एक्स घेतली पुन्हा तेच क्रिया करणार आहोत. एक्स किती येणार याला इकडे नेणार आहोत. ओके आता हा एकच आहे इकडे गुणाकारामध्ये गेला म्हणजे 1000 गुणिले 1 काय होणार आहे 1000च होणार आहे. बरोबर ना. आता बघा आता याचा आपण थोडस हे करूया. आता दशांश चिन्ह आहे. दशांश चिन्ह जसं गोंधळ असतो त्याच्यामुळे काय करायचं हा दशांश चिन्ह आपण काढून टाकायचं. म्हणजे कसं करणार आहोत बघा इकडे काय राहणार आहे फक्त एक्स. दशांश चिन्ह आपण जर काढून घेतलं म्हणजे काय करणार एक घर पुढे सरकलं म्हणजे 1-0 त्याला आपण दिलं. याचा अर्थ काय दोघांना आपण 10 गुणलेलं आहे. 10 गुणलं याला 1000ला तर किती येणार 10000 येणार आणि याला 10 गुणलं तर 125 आहे. ठीक आहे आता भागाकार करूया. 10000 भागिले 125 जर आपण केलं समजा 10000 भागिले 125 असं करू शकता तुम्ही किंवा संक्षिप्त रूप पुन्हा करू शकता. बरोबर 5-5-5-5 आणि तुम्ही भागा बघा संक्षिप्त रूप तुम्ही म्हणा पुन्हा एवढा मोठा पाळा पाळा कसा म्हणायचा. ठीक आहे किती आहे 10000 भागिले 125 संक्षिप्त रूप. आपण माहित आहे 25 भाग इथे पण जातो इथे पण जातो. इथे 25 भाग किती वेळा जाणार आहे 5 वेळा. ओके आता इथे 25 भाग किती जाणार बघा 100 मध्ये 25 भाग जातो. 100 मध्ये 25 भाग किती वेळा जाणार आहे 4 वेळा. ठीक आहे आता वर काय उरलं बघा 4 आणि 2 0 म्हणजे किती उरलेत वर 400 उरलेले आहे आणि खाली किती उरला 5. आता 5 चा भाग देऊ शकतो आपण 40 मध्ये किती वेळा 8 5 40 आणि हा 1 0 म्हणजे किती उरले झाले तिथे 80 जे आपण इथे म्हटलं होतं 80 म्हणजे 80 रुपयास 1 लिटर तेल मिळालेलं आहे. ओके बघा आपण
स्टेप घेत आहे त्याच्यामध्ये बारीक सारीक ज्या प्रत्येकाला समजलं पाहिजे. नेमकं असं कट 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 करतो पटपट, पण म्हणजे काय नेमकं करतो ते आपल्या इथे कळत कळून येत असतं. ओके पुढचं बघूया. प्रश्न आहे, मुलाच्या वयाची दुप्पट त्याच्या वडिलाच्या वयात मिळवली तर त्याच्या वयाची बेरीज 70 वर्ष होते, आणि वडिलांच्या वयाची दुप्पट त्याच्या मुलाच्या वयात मिळवली तर त्याच्या वयाची बेरीज 95 होते, तर वडिलांचे व मुलाचे वय किती आहे. तर अशा प्रकारचा जर प्रश्न असेल तर हे प्रश्न आपण शक्यतो पर्यायामधून सोडवण्याचा प्रयत्न करायचा, अंदाजे आपण घ्यायचा. समजा काय सांगितलंय, मुलाच्या वयाची दुप्पट हे वडिलांच्या वयात जर मिळवली तर बेरीज किती होत आहे 70. समजा फॉर एक्झाम्पल मी हे घेतलं पहिलं उदाहरण, समजा हे कोणाचं वय आहे वडिलांचं 30 वर्ष म्हणजे ओके, आणि हे मुलाचं वय आहे ओके, हे आपण मानूया. आता काय म्हटलं, मुलाच्या वयाची दुप्पट म्हणजे 15 आपण दुप्पट केले किती होणार आहे 30. मुलाच्या वयाची दुप्पट केली की वडिलांच्या वयात मिळवली, वडिलांचे वय किती घेतलं आपण 30, तर त्यांच्या वयाची बेरीज ही 70 होत आहे. म्हणजे आपली झाली का 70, आपली 60 झाली, म्हणजे हे असं का पहिलं उत्तर अजिबात नाही खोडा त्याला. पटकन दुसरं आपण करून बघूया. समजा हे वडिलांचे वय आहे आणि हे मुलाचे वय ओके, पुन्हा तेच करून बघायचं आहे. मुलाच्या वयाची दुप्पट म्हणजे 40 दुप्पट किती होणार आहे 80, अधिक ते मुलाचे वय किती 15 आहे, 15 दुप्पट किती झाले 30 ओके. ते वडिलांच्या वयात मिळवली, वडिलांचं वय किती घेतलं आपण 40, त्यांची बेरीज केली किती आली आपली 70. इथे पण सांगितलं की 70 झाली होय ओके, म्हणजे हे असू शकतं. पुढचा प्रश्न बघूया काय म्हटल्यानंतर, वडिलांच्या वयाची दुप्पट त्याच्या मुलाच्या वयात मिळवली तर बेरीज 95. आता वडिलांचा वय दुप्पट करायचं, 40 घेतला आपण ते किती करणार आहोत 80 होणार दुप्पट, म्हणजे अधिक ते मुलाच्या वयात मिळवलेले आहे किती 15, त्यांची बेरीज केली किती आली आपली 95. इथे पण सांगितलंय 95 आले 95, त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याचं उत्तर काय असणार आहे ओके. तर बघा अशा प्रकारचं उत्तर आहे, घाबरून जायचं अजिबात काही गरज नाही, पर्याय मधून जायचं जास्तीत जास्त प्रयत्न करायचा अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये ओके. बघा मित्रांनो अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने आपण या इझी लर्निंग चॅनल मध्ये शिकणार आहोत. त्यामुळे सांगते तुम्हाला की जर सबस्क्राईब केले नसाल सबस्क्राईब लवकर करा. सर्व प्रकारचे जे तराटी भरती असतील, पोलीस भरती असतील, शिक्षक भरती आहे, याचे सर्व जेवढ्या आपल्याकडे प्रश्नपत्रिका मागे उपलब्ध आहेत तेवढ्या प्रकारचे सर्व घेणार, जेणेकरून पुरेपूर आपला हा गणिताचा अभ्यास होणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, 280 2/3 प्रमाणात विभाजन केल्यास लहान संख्या कोणती असं आपल्याला विचारलेलं आहे. लहान संख्या मग आपण प्रमाणात घेतलं होतं बघा, अतिशय सोपा आहे. समजा ती लहान संख्या आपण घेतलं, समजा हा संख्या कोणती आहे 2, आता प्रमाण दिलेलं आहे, मग त्या संख्या कोणत्या हे कसं लेखन करूया आपण. समजा ह्या संख्या जो 2 दिलेल्या आहेत त्यापैकी एक संख्या आहे 2x, दुसरी संख्या आहे 3x, आणि ओके त्यांची बेरीज केली आपण 280 ओके. सोडवूया आहे की झालं 3 × 2 = 5x बरोबर 280. इथे x राहणार, 5 गेले तिकडे त्याच्या भागाकारामध्ये ओके, त्याचा आपण भागाकार करूया. त्याचा जर भागाकार केला आपण किती वेळा भाग जातो, 56 वेळा भाग जातो. किती वेळा 56. बघा आपण एक लक्षात ठेवायचं, 56 आले बाप 56 आले, हा कुठे आहे 56, हा लगेच दिसला 56, असं करू नका ओके. काय विचार बघा, जे आपण उत्तर काढतो ते पर्यायामध्ये असतातच त्याला अनुसरून ओके, 2-3 स्टेप पाहू. त्याच्यामुळे काही करायचं नाही, आपण काय करायला सांगितलं आहे की लहान संख्या, मग आपण संख्या कुठे घेतली आहे तिथे घेतली आहे, ह्या 2 संख्या दाखल्या, आता 2 पैकी ही लहान आहे 2x, मग ह्या 2x मध्ये आपण काय करणार आहोत ही किंमत काय करणार आहोत टाकणार आहोत, म्हणजे 2x बरोबर हे 2 आणि x ची किंमत किती आहे 56 ओके. त्यांचा आपण गुणाकार करणार आहोत ठीक आहे, किती येतात त्यांचा, तर दोघांचा गुणाकार केलं तर ते 112 येतात, आणि ही आपली आहे लहानात लहान संख्या, 2 संख्यांपैकी लहानात लहान संख्या आहे 112.
ही चूक मगाशी मी जे सांगितलं तुम्हाला हे उत्तर लिहायची, ह्या चुका आपल्या घाईमध्ये जास्तीत जास्त होत असतात। म्हणजे आपण एखादी उत्तराची पद्धत माहिती असून सुद्धा आपण काय करतो, 56 निघाले उत्तर लगेच शोधणार कुठे 56 आहे का, ह्या चुका होतात। त्याच्यामुळे ह्या चुका आपण टाळल्या पाहिजे। पुढचं बघूया, बघा काय म्हटलं आहे, जर एक्स भागिले वाय बरोबर 7/5 तर एक्स अधिक वाय भागिले एक्स वजा वाय याची किंमत किती। आपण मी दिली तू बघा नेमकं ते कसं दिलेलं आहे, ओके, एक्स छेद वाय बरोबर 7/5, ओके, हे आपल्याला काय केलेलं आहे या ठिकाणी दिलेली माहिती आहे। ठीक आहे, ही माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आणि काय विचारलेलं आहे आपल्याला, एक्स अधिक वाय छेदा एक्स वजा वाय हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। मग काय करायचं, जास्त तर डोकं लावून बसायचं नाहीये किंवा जास्त काय केलं असेल बापरे ही याची किंमत काय असेल काही नाही, काय करायचं इथे समजून घ्यायचं लगेच। हा एक्स म्हणजे 7 आहे समजायचं, वाय म्हणजे 5 आहे आणि ती किंमत टाकायचं। एक्स म्हणजे काय पकडलं आपण, 7 अधिक वाय म्हणजे काय घेतलं 5, इकडे पण तसंच एक्स म्हणजे 7 वाय म्हणजे 5, त्या 7 कसं झाले 12 आणि हे किती झालं 2 बरोबर किती झालं 6। कुठे दिसते आपल्याला 6, ओके डन। तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपण तुम्हाला अगोदर सांगितलं की पोलीस भरतीमध्ये 25 प्रश्न हे अंकगणितावर असतात आणि 25 प्रश्न हे बुद्धिमत्तेचे असतात। या 25 प्रश्नामध्ये एकाच टाइपचे कधी कधी बघायला गेलं तर 2-2, 3-3 प्रश्न विचारले असतात, ओके, म्हणजे अंकगणिताला त्या ठिकाणी खूप महत्व आहे। नेहमीच कोणत्या परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षेत बघितलं तर गणित बुद्धिमत्ता ही जी आहे टॉपिक हे स्कोर म्हणजे आपलं जर टॉप यायचं असेल तर त्या विषयामध्ये जर ज्यांचे मार्क्स जास्त असतील तो टॉप करतो, बरोबर। त्याच्यामुळे हे जे जेवढ्या प्रकारचे आपल्याकडे उपलब्ध आहेत मागील प्रश्नपत्रिका त्याचा जर आपण एकदा सराव केला की गणित तुमचं एकदम पक्क झालं समजा, ओके। तर अशा प्रकारचा आपण कित्येक व्हिडिओ आपण या गणिताचे घेणार आहोत, स्पेशल सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत, ओके। त्यामुळे पूर्ण आपले जे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या इझी लर्निंग चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, ओके, आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, ओके, थँक्यू।